नमस्ते क्रिएटिव्ह मराठी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता बारावी विषय मराठी आणि नववी कविता आहे समुद्र कोंडून पडलाय या कवितेचे प्रश्नोत्तरे आपण एक ते चार या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत इथून पुढील जे प्रश्न आहे पाच आणि सहावा तो व्हिडिओ क्रमांक दोनमध्ये आपण पाहणार आहोत याआधी जर तुम्ही या, या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा म्हणजेच नोटिफिकेशन इथून पुढील व्हिडिओ अपलोड केलेले तुमच्यापर्यंत पोहोचतील पहिला प्रश्न जो आहे खालील शब्दसमूहांचा अर्थ स्पष्ट करा हे अभ्यासणार आहोत त्यामध्ये पहिला आहे उंच उंच पण अरुंद बालपण त्याचे उत्तर आहे समुद्र किनाऱ्यावरील उंच टोलेजंग इमारतीमधील बत्तीसाव्या मजल्यावरील मुलाकडे समुद्र हताशपणे पाहत असतो त्या मुलाचे बालपण उंच उंच असते परंतु अरुंद खुजे झालेले आहे त्याचे बालपण गुदमरलेल्या व घुसमटलेली घुसमटलेले आहे माती त्याच्यापासून दुरावलेली आहे त्यामुळे त्याचे बालपण निमुळते टोकदार आणि अरुंद झालेले आहे दुसरा प्रश्न आहे डोळ्यात उतरलेलं थकव्याचं आभाळ उत्तर आहे समुद्र जेव्हा उतुंग इमारतीच्या बत्तीसाव्या मजल्यावर अडकून पडलेल्या एका निरागस बालकाला पाहतो तेव्हा त्याला त्या बालकाच्या बालपणाची खंत वाटते त्याचे बालपण खुजे होत चालले त्याची मनस्थिती काळजी मनस्थितीची काळजी वाटते त्रासून तो हताशपणे बालकाकडे पाहतो मी समुद्राच्या डोळ्यात आभाळभर थकवा उतरतो पुढील तिसरा प्रश्न आहे स्टेशनवरल्या बाका एवढं मुलाचं बालपण उत्तर आहे जेव्हा समुद्र शहरी जीवनात फेरफटका मारून ते पाहून तो अस्वस्थ होतो बेचैन होतो रस्त्यांमधून हिणता हिंडता रात्री उशिरापर्यंत तो स्टेशनवरील एकटक बाकावर समुद्राच्या रुळांवरून येणाऱ्या ये जा करणाऱ्या गाड्या तो निमूटपणे पाहत बसतो हताशपणे हातांवर डोके ठेवून तो अर्ध मिटल्या डोळ्यांनी हा महानगरीय पसारा पाहत असतो आणि त्याच बाकड्यावर त्याच्या शेजारी पाय पोटाशी धुमडून एक निरागस मोल शरीराची मोटकुळी करून झोपलेली असते त्याला पाहून त्याच्या मनात विचार येतो की या शहराच्या सरहद्दीत त्या बालकाचे बालपण हरवले तर आहेच पण ते खुंटत चाललेले आहे जणू त्याचे बालपण हे स्टेशनवरल्या बाकड्यापुरतेच मर्यादित व बंदिस्त झाले आहे पुढील प्रश्न आ आहे कारणे लिहा त्यामध्ये पहिला आहे कवीला समुद्र संत्रस्त वाटतो कारण समुद्र गगनचुंबी इमारतींच्या गजान कोडून कोंडून पडलाय दुसरा आहे समुद्र असत वाटतो कारण तो घुसमटलेल्या शहराच्या आयुष्यांचा चिंताग्रस्त होऊन विचार करतो तिसरा आहे समुद्र शिणून जातो कारण त्याला शहरातल्या सगळ्यांच्या बालपणाची व वयस्कांची खूप काळजी वाटते अशा प्रकारे कारणे द्या हा प्रश्न आहे प्रश्न दुसरा आहे अ तक्ता पूर्ण करा यामध्ये कवितेचा विषय कवितेची मध्यवर्ती कल्पना आणि मनाला भिडणारे शब्दसमूह या ठिकाणी आहेत यामध्ये कवितेचा विषय आहे आक्रसून गेलेल्या महानगरी जीवनाची शोकांतिका आणि कवितेची मध्यवर्ती कल्पना ही आहे समुद्र म्हणजे पाणी आहे आणि पाणी म्हणजेच जीवनाचे प्रतीक आहे मग या महानगरीय जे जी जीवन आहे या जीवनाची घुसमट आणि माणसांची होत असलेली नगन्य अवस्था पाहून समुद्र चिंताग्रस्त झालेला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो तर मनाला भेटणारे शब्दसमूह या ठिकाणी आहेत समुद्राच्या डोळ्यांत थकव्याचे आभाळ उतरते आणि दुसरं आहे मुलाचे बालपण स्टेशनवरल्या बाका एवढे आहे अशा प्रकारे आपल्याला या कवितेची माहिती सांगता येईल पुढील प्रश्न आहे आ चौकटी पूर्ण करा यामध्ये कवितेतील समुद्राने केलेल्या मानवी क्रिया या आपल्याला सांगायच्या आहेत तर यामध्ये पहा कवितेमध्ये जे शब्दसमूह आलेत मानवी क्रिया म्हणजेच पिंजारलेली दाढी व जिंजा त्यानंतर शहरातल्या रस्त्यावरून व वस्त्यांमधून हिंडतो त्यानंतर हातावर डोके ठेवून अर्ध मिटल्या डोळ्यांनी बघतो आणि समुद्र खिन्न हसतो म्हणजेच ह्या ज्या क्रिया आहेत हे मानव करत असतो समुद्र नाही तर परंतु या कवितेमध्ये या क्रिया आपल्याला अभ्यासायला दिलेल्या आहेत पुढील प्रश्न तिसरा खालील ओळींचा अर्थ लिहा समुद्र अस्वस्थ होऊन जातो शहराच्या आयुष्याच्या विचाराने तेव्हा तो मनातल्या मनांतच मुक्त होऊन फिरू लागतो शहरातल्या वस्त्यांवरून वस्त्यांमधून उशिरापर्यंत रात्री तो बसलेला असतो स्टेशनवरल्या बाकावर एकाकी समोरच्या रुळांवरील रहदारी पाहत हातांवर डोके ठेवून अर्ध मिटल्या डोळ्यांनी ह्याचा आपल्याला अर्थ स्पष्ट करायचा आहे त्याचे उत्तर आहे शहरी जीवनाचा विचार करून करून समुद्र अस्वस्थ व बेचेन होतो आणि मनातल्या मनात मुक्तपणे वावरतो शहरातल्या रस्त्यांवरून पायपीट करतो वस्त्यांवरून हिंडतो आणि उशिरा रात्रीपर्यंत तो स्टेशनवरील एकट्या बाकावर समोरच्या रुळांवरील गाड्यांचे येजा निमूटपणे पाहत बसतो हताशपणे हातांवर डोके ठेवून तो अर्ध मिटल्या डोळ्यांनी हा महानगरीय पसारा पाहत असतो पुढील प्रश्न चौथा आहे काव्यसौंदर्य त्यामधील अ आकडा आहे त्याला आठवते त्याच्याच शेजारी पाय मुडपून कसबस झोपलेलं एखादं मूल त्याचं बालपण स्टेशनवरल्या बाका एवढंच आणि त्याची त्याला कल्पना असावी किंवा नसावी या ओळीमधील सौंदर्य स्पष्ट करा तर आहे कवी वसंत आबाजी डहाके यांनी समुद्र कोंडून पडलाय या कवितेमध्ये शहरी जीवनातील फोलपणा अधोरेखित करताना या उपरोक्त ओळी लिहिलेल्या आहेत महानगरातील घुसमट व्यक्त करताना कवी समुद्राचे रूपक वापरतात समुद्र म्हणजे अफाट जीवन ते आज मितेला शहरातील उतुंग इमारतीच्या गजाण कोंडून पडलेले आहे या विचारांनी अस्वस्थ झालेला समुद्र रात्री थकून स्टेशनच्या एकाकी बाकाकडे हताश होऊन बसतो त्यावेळी त्याच्या शेजारी त्याच बाका बाकड्यावर एक मूल पाय छातीशी दुमडून झोपलेले त्याला आढळते त्याच्या भविष्याने चिंतित झालेल्या समुद्राला त्याचे खुटलेले बालपण त्या बाका एवढे संकुचित असलेले जाणवते पण झोपे गेलेल्या मुलाला या भयानक वास्तवाची कल्पना असावी की नसावी ही शंका ही समुद्राच्या मनात डोकावते भविष्यकालीन पिढीचे बालपण महानगराच्या बगबगीत संस्कृतीत उजाड व सीमित झाले आहे हा विचार हृदय हेलावून टाकणाऱ्या शब्दांत कवीने सशक्तपणे मांडला आहे पुढील प्रश्न आ आहे समुद्र खिन्न असतो आणि शिनलेल्या पापण्या मिटून घेतो त्याला काळजी वाटते साऱ्यांच्याच बालपणाची वयस्कांच्या शहरांतील या ओळीतील भावसौंदर्य स्पष्ट करा उत्तर आहे महानगरीय दुरावस्थानी घुसमट समुद्र कोंडून पडलाय या कवितेत कवी वसंत आबाजी डहाके यांनी भावपूर्ण आहे मूल्यहीन शहरी संस्कृतीच्या विचाराने त्रस्त झालेला समुद्र अपरात्री थकून भागून रेल्वे फलाटावरील एकाकी बाकड्यावर विसावतो तेव्हा त्याच बाकड्यावर एक मूल पोटाशी पायाची मुटकुळी करून झोपलेले त्याला दिसते बालपण असे संकुचित झालेले पाहून समुद्र विषादाने उदास होऊन हसतो जळजळणाऱ्या डोळ्यांवर दमलेल्या पापण्या मिटून घेतो वयस्क शहरातील साऱ्या माणसाच्या बालपणाची त्याला घोर चिंता वाटू लागते उगवत्या पिढीचे भविष्यकालीन खुरटलेले संकेत पाहून तो मनात हळहळत राहतो स्टेशनवरच्या या चित्रदर्शी दृश्यातून कवीने समुद्राच्या मनातील विवंचना अचूक व भावपूर्ण शब्दांत रेखाटली आहे भविष्यकालीन निर्मळ जीवनाला शहरी संस्कृती मुकणार आहे तिचा भावनिक रस डोळ्यांदेखत देखत पाहतानाची वेदना कवीने मूर्त केली आहे